हाय एवरीवन, KTHM ई लर्निंग या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. यापूर्वीच्या लेक्चरमध्ये आपण विपणन आणि विक्रय कला या विषयातील विक्रय प्रक्रिया या दुसऱ्या प्रकरणातील काही मुद्द्यांचा सविस्तर अभ्यास केला. त्यामध्ये ग्राहकाच्या क्रय प्रेरणा व त्यांचा वापर यावर चर्चा केली. तसेच विक्रय कलेचे मानसशास्त्रातील घटकांचाही अभ्यास केला आणि ग्राहकाला वस्तूचे प्रदर्शन करताना विक्रेत्याने घ्यावयाची काळजी कोणती यावरही सविस्तर चर्चा आपण मागच्या लेक्चरमध्ये केली. आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण या दुसऱ्या प्रकरणाच्या शेवटच्या मुद्द्याकडे वळणार आहोत. तो मुद्दा म्हणजे विक्रय प्रक्रियेतील पायऱ्या किंवा टप्पे. मित्रांनो, यामध्ये आपण एकूण 8 पायऱ्यांचा सविस्तर अभ्यास करणार आहोत. त्यामध्ये पहिली पायरी आहे विक्रीची पूर्वतयारी, दुसरी पायरी आहे संभाव्य ग्राहकांचा शोध व स्वागत, तिसरी पायरी आहे ग्राहकांशी पूर्वसंपर्क, चौथी पायरी आहे ग्राहकांशी संपर्क, पाचवी पायरी आहे विक्रीविषयी सादरीकरण आणि चर्चा, सहावी पायरी आहे ग्राहकांच्या शंकांचे व अपेक्षांचे निरसन, सातवी पायरी आहे विक्रीचा शेवट आणि आठवी पायरी आहे विक्रयोत्तर सेवा. मित्रांनो, विक्री घडवून आणण्यासाठी विक्रेत्याला ग्राहकाशी ज्या विशिष्ट पद्धतीने वागावे लागते त्याला विक्रय प्रक्रिया किंवा विक्रय पद्धती असे म्हणतात हे आपण यापूर्वीच पाहिले आहे. विक्रेता व ग्राहक यांची दृष्टादृष्ट झाल्यापासून व विक्रय प्रक्रियेस प्रारंभ होतो. विक्रय प्रक्रियेचा आरंभ ते शेवट या दरम्यानच्या काळात विक्रेत्याला अनेक अवस्थांमधून किंवा टप्प्यांमधून काम करावे लागते. या अवस्थांचा शेवट विक्री कार्य यशस्वी होण्यात किंवा अयशस्वी होण्यात रूपांतरित होते. थोडक्यात, ग्राहकाची भेट घेण्यापासून विक्रीचा अनुकूल निर्णय होईपर्यंत ज्या अवस्थेतून व्यवहार पूर्ण होत जातो त्या सर्व टप्प्यांची किंवा अवस्थांची एकत्रित क्रमवार मालिका म्हणजे विक्रय प्रक्रिया असे आपल्याला म्हणता येईल. या सर्व 8ही पायऱ्यांचा किंवा टप्प्यांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. चला तर मग विक्रय प्रक्रियेतील पहिली पायरी किंवा टप्पा आपण आता इथे बघूया. पहिली पायरी आहे ती म्हणजे विक्रीची पूर्व तयारी. मित्रांनो, विक्रीची पूर्वतयारी ही विक्रीसाठी फार महत्त्वाची असते. या पूर्वतयारीवरच एकूण विक्रीची वृद्धी होत असते. विक्रीच्या पूर्वतयारीमध्ये काही घटकांचा समावेश होतो. त्यामध्ये पहिला घटक आहे तो म्हणजे संभाव्य ग्राहकाची गरज ओळखणे. मित्रांनो, यामध्ये संभाव्य ग्राहकांच्या मानसिकतेचा तसेच खरेदीविषयीचा अंदाज घेतला जातो. उत्पादन वस्तूची ग्राहकात नक्की काय गरज आहे, त्याचा वापर कशासाठी करण्यात येणार आहे हा विचार येथे केला जातो आणि त्यातूनच पुढे नियोजन सुरू होते. यानंतर बाजारपेठेचा अंदाज हा पुढचा घटक विक्रीची पूर्वतयारी करताना विचारात घ्यावा लागतो. मित्रांनो, संभाव्य ग्राहकाबरोबरच बाजारपेठांचा अंदाज घेतला जातो. प्रसंगी सर्वेक्षण केले जाते. बाजारातील स्पर्धक, त्यांच्या वस्तू अथवा सेवांच्या मुद्द्यांचे धोरण, विपणन व्यवस्था, एकूण मागणी व शासनाचे धोरण या सर्व बाबींचा अभ्यास केला जातो. तिसरा मुद्दा आहे तो म्हणजे माहितीचे विश्लेषण. मित्रांनो, बाजारातील उपलब्ध माहिती व सर्वेक्षण करून ग्राहकांची व स्पर्धकांची जी माहिती प्राप्त होते त्याचे नीट विश्लेषण केले जाते, जेणेकरून या ज्ञानावर भविष्यकालीन विक्री होऊ शकते. यासाठी सांख्यिकीमधील विविध तंत्रांचा वापर केला जातो. चौथा मुद्दा आहे तो म्हणजे संभाव्य ग्राहकांच्या संपर्काची पूर्वतयारी. या ठिकाणी संभाव्य ग्राहकाशी कोणत्या प्रकारे संपर्क साधावायचा आहे त्याचा विचार केला जातो. मोबाईल संभाषण, सामाजिक प्रसार माध्यमे, इंटरनेट, प्रतिनिधी तर्फे प्रत्येक भेट अशी सर्व प्रकारच्या संपर्क माध्यमांचा विचार केला जातो. त्यानुसार संभाव्य ग्राहकाशी नेमके काय संभाषण करायचे आहे, त्यांच्या शंका असल्यास त्याचे निरसन कसे करावे लागेल या गोष्टी विचारात घेतल्या जातात. प्रसंगी संभाषण नीट लिहून खात्री केली जाते. आणि शेवटचा मुद्दा आहे तो म्हणजे प्रत्यक्ष संपर्काची तयारी. मित्रांनो, या ठिकाणी संपर्क माध्यमाची निवड झाल्यानंतर ग्राहकांशी संपर्क करण्याची तयारी केली जाते. भेटीची वेळ अथवा मोबाईलवर संपर्काची वेळ यांचा नीट विचार केला जातो. यानंतर आता आपण विक्रय प्रक्रियेतील
पुढची पायरी बघणार आहोत दुसरी, ती म्हणजे संभाव्य ग्राहकांचा शोध व स्वागत. मित्रांनो, ग्राहकाचे चित्त वेधून घेण्याची विक्री पद्धतीतील पहिली पायरी ओलांडताना असे लक्षात येते की या पायरीवर केवळ विक्रेत्याचीच जबाबदारी नसून त्यात मालकाचीही भूमिका महत्त्वाची असते. यानंतर मात्र संभाव्य ग्राहकाचा शोध घेऊन त्यास दुकानाबद्दल आत्मीयता वाटेल अशा रीतीने स्वागत करण्याचे काम बहुधा फक्त विक्रेत्यालाच पार पाडावे लागते. दुकानातील विक्रेत्याकडे संभाव्य ग्राहक स्वतःहून चालत येत असतात, त्यामुळे त्यांच्याकडे ग्राहक शोधण्याची वेळ येत नाही. परंतु फिरत्या विक्रेत्याला मात्र अनेक मार्गांनी संभाव्य ग्राहकाला सतत शोधावे लागते. मित्रांनो, व्यवसाय संस्थेचे स्थैर्य व विस्तार, स्वतःचे भवितव्य व प्रगती यासाठी नव्या ग्राहकांचा शोध घेणे ही प्रक्रिया सतत चालू ठेवावी लागते. जुन्या ग्राहकांची संख्या अनेकविध कारणांमुळे कमी होत असते, त्यावर मात करून ती संख्या टिकवून ठेवण्याची कसरत करणे, त्यासाठी नवीन ग्राहकांचा शोध घेण्याचे अखंडपणे चालू ठेवणे यासाठीच फिरत्या विक्रेत्याचे सतत प्रयत्न चालू असतात. संभाव्य ग्राहक शोधून काढणे हे काम वाटते तेवढे सोपे नाही. ग्राहक शोधण्यासाठी अथवा अथक परिश्रम घ्यावे लागतात, त्यासाठी प्रवास करावा लागतो, प्रसंगी अपमान सहन करावा लागतो, वेळ व पैसा खर्च करावा लागतो, नकाराचा स्वीकार करून पुढे चिकाटीने वाटचाल करावी लागते. थोडक्यात, विक्रेत्याच्या आयुष्यात त्याने नव्या ग्राहकाचा शोध घेणे ही एक आवश्यक बाब ठरते. यानंतर पुढची पायरी आहे ती म्हणजे ग्राहकाशी पूर्वसंपर्क. मित्रांनो, संभाव्य प्रक्रियेस ग्राहक मिळवता येतो व तो टिकवून ठेवता येतो. संभाव्य प्रक्रियेत संभाव्य ग्राहक हेरून त्याचा अतिशय पद्धतशीरपणे प्रयत्न करून संपर्क केला जातो. संभाव्य प्रक्रियेत मोबाईल किंवा भ्रमणध्वनी, ईमेल, व्हॉट्सॲप तसेच सर्वेक्षण या बाबींचा वापर केला जातो. संभाव्य प्रक्रियेमुळे विक्रीला संधी मिळते. अलीकडील काळात सामाजिक प्रसारमाध्यमाचा वापर करून संभाव्य ग्राहकाचा शोध घेतला जातो. संभाव्य प्रक्रियेत सातत्य आवश्यक आहे. तसेच सर्वच उपलब्ध माहितीच्या माध्यमाचा वापर करून संभाव्य ग्राहकाचा शोध घेणे गरजेचे आहे. संभाव्य ग्राहकाचा शोध हा परिश्रमपूर्वक घ्यावा लागतो. प्रसंगी पूर्वीच्या ग्राहकाशी संपर्क करून नवीन ग्राहकांशी संबंधित माहिती मिळविली जाते. तसेच संभाव्य ग्राहकावर पूर्ण लक्ष केंद्रित केले जाते. संभाव्य ग्राहक शोधताना ते प्रतिसाद नीट देणार नाहीत हे गृहीत धरले जाते. त्यांची माहिती मिळविण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतात. प्रसंगी त्यांच्या विरोधाला तोंड देऊन त्यांचे मत परिवर्तन केले जाते. यानंतर आता पुढची चौथी पायरी आहे विक्रय प्रक्रियेची, ती म्हणजे ग्राहकांशी पूर्व ग्राहकांशी संपर्क. मित्रांनो, या प्रक्रियेत संभाव्य ग्राहकांशी थेट संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जातो. ग्राहक हा संभाव्य ग्राहक आहे हे गृहीत धरून त्याच्याशी सेवा अथवा वस्तूविषयी संवाद करण्याचा प्रयत्न केला जातो. संपर्क करीत असताना एखाद्या ग्राहकाच्या गरजेची माहिती विक्रेत्याकडे असू शकते. त्यानुसार तो विक्रेता संभाव्य ग्राहकाशी संपर्क करून त्याची गरज भागविणारी वस्तू अथवा उत्पादन विक्रीसाठी उपलब्ध आहे असे सांगतो. काही वेळा अतिशय मैत्रीपूर्व संबंधांचा उल्लेख करून संपर्क साधून वस्तू अथवा सेवांची माहिती देतो. बऱ्याच वेळा विक्रय कलेत संभाव्य ग्राहकाच्या व्यक्तिमत्त्वाचा व जीवनशैलीचा अंदाज घेऊन त्यास वस्तू अथवा सेवांची माहिती दिली जाते. या ग्राहकाशी संपर्क करण्याच्या प्रक्रियेत आपल्याला काही मुद्दे लक्षात घ्यावे लागतील. त्यामध्ये संपर्क प्रक्रियेचा नेमका उद्देश काय आहे, त्यामध्ये चार उद्देश दिलेले आहे. ग्राहकाशी संपर्क करताना पहिला उद्देश आहे तो म्हणजे ग्राहकाचे लक्ष आकर्षित करणे. तसेच ग्राहकाशी संपर्क करताना दुसरा उद्देश आहे तो म्हणजे ग्राहकाचे मत वस्तू अथवा सेवा खरेदीसाठी सकारात्मक बनविणे. त्यानंतर ग्राहकाशी संपर्क करताना ग्राहकाविषयी अधिक माहिती काढणे आणि ग्राहकाशी संपर्क करताना संभाव्य ग्राहकाचे ग्राहकात रूपांतर करणे. यानंतर ग्राहकाशी संपर्क करताना संपर्काचे काय फायदे होतील हे आपण लक्षात घेऊया. यामध्ये पहिला फायदा आहे तो म्हणजे या संभाव्य ग्राहकाशी थेट संपर्क होतो. तसेच ग्राहकाशी संपर्क करण्याचा दुसरा फायदा आहे तो म्हणजे वस्तू अथवा सेवांविषयी ग्राहकांच्या शंकांचे निरसन करता येते. त्यानंतर संपर्कामुळे वस्तूचा ब्रँड बाजारात टिकवून ठेवता येतो. हे सर्व फायदे आणि उद्देश ग्राहकाशी संपर्क केल्याचे आपल्याला लक्षात येतात. यानंतर आता
विक्रय प्रक्रियेची पाचवी पायरी आहे ती म्हणजे विक्रीविषयी सादरीकरण आणि चर्चा। मित्रांनो, संपर्क केल्यानंतर विक्रय कलेत सादरीकरण हा भाग येतो। यामध्ये विक्रेता आपली वस्तू अथवा सेवांविषयी ग्राहकाशी चर्चा करतो व त्याचे मत सकारात्मक करण्याचा प्रयत्न करतो। विक्री सादरीकरण प्रभावी असल्यास त्याचा फायदा विक्री वृद्धीत होऊ शकतो। यामध्ये एकतर प्रथम संपर्क करून वस्तूची अथवा सेवांची माहिती संभाव्य ग्राहकांना पाठविली जाते आणि ईमेल, व्हॉट्सॲप किंवा मोबाईलचा वापर केला जातो। त्यानंतर प्रत्यक्ष वस्तू घेऊन अथवा तसे शक्य नसल्यास त्या वस्तूचे चित्र व त्याविषयी माहिती संभाव्य ग्राहकांना पाठविली जाते। हे करण्यापूर्वी संभाव्य ग्राहकाविषयी अथवा त्याच्या व्यवसायाविषयी सर्व माहिती विक्रेत्यास असणे गरजेचे आहे। संभाव्य ग्राहकाची नियंत्रित वेळ घेऊन ठेवल्यास विक्री सादरीकरण प्रभाव होऊ शकते। विक्रीचे सादरीकरण स्पष्ट व वेळेत पूर्ण करणे गरजेचे आहे। येथे वेळेचे व्यवस्थापन विक्रेकलेत अपेक्षित आहे। या चर्चेमध्ये ग्राहक प्रश्न विचारू शकतो हे गृहीत धरून संभाव्य प्रश्न व त्याच्या समाधानाची योजनाही आवश्यक असते। चर्चा करताना अथवा सादरीकरण करताना त्या व्यक्तीने शांतपणे संभाव्य ग्राहकाचे ऐकून घेणे अपेक्षित आहे। तसेच चर्चेसाठी अथवा सादरीकरणासाठी योग्य वेळ, जागा, साधन व भाषेची निवड करणे गरजेचे आहे। यानंतर सहावी पायरी आहे ती म्हणजे ग्राहकांच्या शंकांचे व अपेक्षांचे निरसन। मित्रांनो, ग्राहक वस्तूची खरेदी करण्यास प्रवृत्त झाला असतानाच विक्री कार्यात अनेक प्रकारचे अडथळे निर्माण होतात आणि त्यामुळे ग्राहक वस्तू घेण्याचे टाळतो। काही वेळेला विक्रेत्याने ग्राहकाला वस्तूविषयीचे सर्व मुद्दे स्पष्ट न केल्यामुळे विक्री कार्यात अडचणी निर्माण होतात। ग्राहक दुकानात येऊन वस्तूंची तपासणी करून निरनिराळ्या शंका, सबबी व आक्षेप निर्माण करतात। त्यातील काही आक्षेप हे अतिशय योग्य व प्रामाणिक असतात, तर काही वस्तू खरेदी न करण्याच्या केवळ खोट्या सबबी असतात। अशावेळी विक्रेत्याने ग्राहकाचे म्हणणे खरे मानून त्याच्या शंकांचे निरसन करावे। शंका खऱ्या व खोट्या आहेत याबद्दल ग्राहकाशी वाद घालू नये व ग्राहकाला आव्हान देऊ नये किंवा शंका खोट्या आहेत म्हणून ग्राहकाला दुरुत्तरही करू नये। त्यामुळे ग्राहक कायमचा गमावण्याची वेळ येऊ शकते। कोणत्याही आक्षेपावर समाधानकारक खुलासा करण्याची आपली तयारी आहे असे विक्रेत्याने दर्शवावे। ग्राहकाचे आक्षेप हसण्यावारी नेणे किंवा त्याची निंदा नालस्ती करणे हे योग्य ठरत नाही। या शंकांचे निरसन करण्यासाठी विक्रेत्याजवळ चातुर्य व हजरजबाबीपणाही असला पाहिजे। यानंतर सातवी पायरी आहे विक्रय प्रक्रियेची, ती म्हणजे विक्रीचा शेवट। मित्रांनो, विक्रेत्याने वस्तू संबंधी उपस्थित केलेल्या सर्व शंकांचे आक्षेपांचे निरसन केल्यावर ग्राहकावर वस्तू खरेदीबाबत अंतिम निर्णय घेण्याची वेळ येऊन ठेपते। मित्रांनो, विक्रीचा शेवट करण्यासाठी काही मुद्दे दिलेले आहेत। त्यामध्ये पहिला मुद्दा आहे प्रतिक्रिया बिंदू किंवा क्षण। यामध्ये ज्या मानसिक स्थितीत वस्तू खरेदी करावी अथवा करू नये याबाबत ग्राहक अंतिम निर्णय घेतो त्या मानसिक अवस्थेस अथवा बिंदूला प्रतिक्रिया क्षण किंवा बिंदू असे म्हणतात। याच क्षणात किंवा अवस्थेत ग्राहक खरेदीदाराचा निर्णय घेतला जात असतो। जर ग्राहकाने अनुकूल निर्णय घेतला तर त्या अनुकूल प्रतिक्रिया क्षण व प्रतिकूल निर्णय घेतला तर प्रतिकूल प्रतिक्रिया क्षण असे म्हणतात। म्हणजेच अनुकूल प्रतिक्रिया क्षणाला फेवरेबल रिॲक्शन पॉईंट व प्रतिकूल निर्णय घेतला तर प्रतिकूल प्रतिक्रिया क्षणाला अनफेवरेबल रिॲक्शन पॉईंट असे म्हटले जाते। विक्रय प्रक्रियेतील हा प्रतिक्रिया क्षण विक्री बोलण्याची अंतिम किंवा शिखर अवस्था व महत्त्वाचा क्षण समजला जातो। मित्रांनो, विक्री पद्धतीचे तंत्र सविस्तर अभ्यासल्यानंतर असे लक्षात येते की वस्तू प्रदर्शन, सूचक संभाषण व ग्राहकांच्या क्रय प्रेरणांना आवाहन या त्रिसूत्रींच्या जोरावर ग्राहकाला वस्तू खरेदी करण्यास उद्युक्त केले जाऊ शकते। यानंतर काही से ओढे, आढेवेढे किंवा आक्षेप घेऊन ते दूर होतात। चटकन वस्तू विकत घेण्याचा तो निर्णय घेतो त्यावेळी विक्रेत्याने ग्राहकाला प्रतिक्रिया बिंदूपर्यंत आणले
असे म्हणता येईल. विक्रीचा शेवट कुठे करावा हे देखील विक्रेत्याने काळजीपूर्वक ठरविले पाहिजे. वस्तूबद्दलचे सर्व मुद्दे ग्राहकाला पटले आहेत व ग्राहक वस्तू खरेदी करण्याच्या निर्णयावर आल्यास विक्रेत्याने विक्रीचे मुद्दे सांगणे थांबवावे. ग्राहकाच्या अनुकूल प्रतिक्रिया बिंदू तयार होताच विक्रेत्याने मालाची विक्री करावी, परंतु प्रतिक्रिया बिंदू अनुकूल झाल्याशिवाय ग्राहकावर दबाव आणून किंवा बळजबरीने विक्रीचा शेवट करू नये. फिरत्या विक्रेत्याने विक्रीचा शेवट म्हणजे वस्तूविषयी ग्राहकाकडून आदेश घेणे होय. वस्तू अगर मालाविषयी आदेश नोंदविताना, अगर वस्तू खरेदी करताना ग्राहकाला आनंद झाला पाहिजे. ग्राहकाने जरी मालाची खरेदी केली नाही तरी त्यांच्याशी विक्रेत्याने आपली वागणूक सौजन्यशीलच ठेवावी. तिरस्कारयुक्त शब्दांचा वापर करू नये. बऱ्याच वेळा विक्रेत्याच्या नम्र वागणुकीवर व सौजन्यशील वृत्तीवर प्रसन्न होऊन ग्राहक वस्तू खरेदी करण्याचा निर्णय घेतो. विक्रीचा शेवट करताना ग्राहक वारंवार आपल्या दुकानात कसा येईल या दृष्टीने खबरदारी घेतली पाहिजे. बऱ्याच वेळा ग्राहक आर्थिक क्रयशक्ती नसल्यामुळे खरेदी करण्याचे नाकारतो, पण विक्रेत्याविषयी त्याच्या मनात चांगली भावना निर्माण झाल्यास तो पुन्हा त्याच विक्रेत्याकडे वस्तू खरेदी करण्यासाठी येतो. यानंतर विक्रीचा शेवट यामधील दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे विक्रीचा शेवट करण्याची पद्धती. मित्रांनो, विक्रीचा शेवट हा पुढील पद्धतीने होऊ शकतो. यामध्ये पहिली पद्धत आहे ती म्हणजे ग्राहकाच्या सर्व शंकांचे निरसन करून ग्राहकाला विचारून विक्री संभाषण थांबविले जाते आणि ग्राहक खरेदीची इच्छा प्रदर्शित करतो. दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे ग्राहकच खरेदीचा निर्णय घेतल्याचे सुचवतो व विक्री संभाषण थांबते. यानंतर विक्रीचा शेवट करण्याची तिसरी पद्धती आहे ती म्हणजे ग्राहकाकडून खरेदीविषयीचा होकार मिळतो व वस्तूची विक्री होते. चौथी पद्धत आहे ग्राहकाला भेट वस्तू, बक्षीस व सवलतीचे आकर्षण दाखवून दिल्यास खरेदीचा निर्णय घेण्यास भाग पाडले जाते. पाचवी पद्धत आहे वस्तू लवकरच संपणार आहे किंवा संपण्याची शक्यता आहे अशी ग्राहकाची खात्री पटते आणि खरेदी करण्यास तो तयार होतो. आणि सहावी पद्धत आहे विक्रेता व ग्राहक यांच्यातील संवाद संपून ग्राहकासमोर आदेश पुस्तिका सादर केली जाते आणि त्याच्याकडून आदेश नोंदविला जातो. यानंतर आता आपण विक्रीचा शेवट या पायरीमधील तिसरा मुद्दा बघूया, तो म्हणजे ग्राहकाने खरेदी केल्यानंतर विक्रेत्याने घ्यावयाची काळजी. मित्रांनो, ग्राहकाने वस्तू खरेदी केल्यानंतर देखील विक्रेत्याने ग्राहकास दुकानाविषयी आत्मीयता वाटावी व त्याने परत दुकानास भेट द्यावी म्हणून पुढील प्रकारे काळजी घ्यावी. त्यामध्ये पहिली काळजी आहे ते म्हणजे ग्राहक दुकानातून बाहेर पडताना त्यास आदरयुक्त अभिवादन करावे. पुढची काळजी आहे ग्राहकाने खरेदी केलेली वस्तू योग्य रीतीने त्याला त्याच्या घरापर्यंत नेता येईल त्या दृष्टीने वस्तूवर सुरक्षित असे वेष्टन बांधून द्यावे व वस्तू बांधत असतानाच त्याला आवडणाऱ्या विषयावर शक्य असल्यास संभाषण सुरू ठेवावे. पुढची काळजी आहे ती म्हणजे ग्राहकांबरोबर लहान मूल आलेले असल्यास त्याची चौकशी करावी. शक्य झाल्यास छोटेसे खेळणे, पेन्सिल, चित्र, चॉकलेट, पत्ते, चेंडू यांसारखी वस्तू त्याला भेट द्यावी. त्यानंतर पुढची काळजी आहे ती म्हणजे विकत घेतलेल्या वस्तू संबंधी अधिक उपयुक्त माहिती देणारे छापील पुस्तक, सूचना इत्यादी उपलब्ध असल्यास ते आवर्जून ग्राहकाला देण्याचे करावे. पुढची काळजी आहे ते म्हणजे ग्राहकाच्या स्मरणात दुकानाचे नाव राहावे व शिवाय जाहिरात व्हावी या हेतूने दुकानाच्या नावासह असलेली कालदर्शिका किंवा मोहक चित्र देण्याची पद्धती असल्यास त्यातूनही ग्राहकाला आनंद दिला जातो. आणि शेवटची काळजी आहे ती म्हणजे ग्राहकाला निरोप घेताना एखादी आकर्षक भेट, छोटीशी दैनंदिन उपयोगाची वस्तू, त्यामध्ये उदाहरणार्थ किचन, मनी, पर्स, पॉकेट, कॅलेंडर, डायरी, बॉलपेन इत्यादी दिल्यातून भावी विक्रीची व्यवस्था ही होऊ शकते. अशा पद्धतीने आपल्याला ग्राहकाने खरेदी केल्यानंतर विक्रेत्याने विक्रीचा शेवट करताना काळजी घेणे गरजेचे आहे. आणि आता विक्रय प्रक्रियेचा शेवटचा टप्पा किंवा शेवटची पायरी आहे ती म्हणजे विक्रयोत्तर सेवा. मित्रांनो, विक्रीचा उद्देश सफल झाला म्हणजे ग्राहकाला वस्तू विकली की आपला व ग्राहकाचा संबंध संपुष्टात आला असे विक्रेत्याने समजणे म्हणजे स्वतःचा आत्मघात करून घेणे
होय, कोणत्याही व्यवसायात नवीन ग्राहक मिळविणे हे जितके आवश्यक असते तितके जुने ग्राहक टिकवून ठेवणे ही महत्त्वाचे असते. वस्तूची विक्री केल्यानंतर ग्राहकाला विसरू नका व आपला विसर पडू देऊ नका या तत्वाचा अवलंब प्रत्येक विक्रेत्याने केला पाहिजे. यांत्रिक स्वरूपाच्या काही वस्तूंच्या विक्रीबाबत विक्रेत्याने विक्रोत्तर सेवा प्रत्येक ग्राहकाला तत्परतेने उपलब्ध करून देण्यासाठी जीवाचे रान केले पाहिजे. प्रामुख्याने ग्राहकाच्या नाराजीचा सूर विक्रेत्तर सेवेपासूनच विकसित होत असतो. ही सेवा ज्या उद्योगाद्वारे व्यवस्थित रीतीने पुरविली जाते या उद्योगाची भरभराट शीघ्र गतीने होते. ग्राहकाचे मानसशास्त्र असे स्पष्ट करते की एक वेळ ग्राहकाकडे एखादी वस्तू नसेल तर त्याला त्याची फारशी खंत नसते, पण जर घेतलेली वस्तू योग्य रीतीने चालत नसेल किंवा योग्य पद्धतीने सेवा देत नसेल तर मात्र त्याला होणारी खंत किंवा दुःख अधिक तीव्र असते. ग्राहकाच्या या वेदनेकडे विक्रेत्याने अग्रक्रमाने लक्ष देऊन त्याला योग्य ते समाधान त्वरित दिले पाहिजे. मित्रांनो, विक्रेत्तर सेवा तत्परतेने काळजीपूर्वक योग्य रीतीने उपलब्ध करून दिल्यास ग्राहक समाधानी होतो व असा समाधानी ग्राहक विक्रय संघटनेकडे उत्तम जाहिरात करतो व इतर ग्राहकांना संघटनेबद्दलची माहिती पुरवितो. त्यासाठी विक्रेत्तर सेवेबद्दल विक्रेत्यांना अधिक जागरूक राहून विक्रेत्तर सेवा नियमितपणे दिल्या जातात किंवा नाही याच्या नोंदी ठेवल्या पाहिजेत. किंबहुना याही पुढे जाऊन याबाबत योग्य त्या नोंदींच्या आधारे ग्राहकाशी स्वतःहून संपर्क साधून आपण दिलेली वस्तू योग्य पद्धतीने सेवा देते आहे किंवा नाही याची खात्री करून घ्यावी. या पद्धतीमुळे ग्राहकाचे मत विक्रय संघटनेविषयी अधिकाधिक चांगले होते आणि भविष्यकाळात त्याची पावले आपोआप अशा प्रकारची सेवा देणाऱ्या विक्रेत्याकडे वळतात. मित्रांनो, विक्रीनंतरच्या सेवेत वस्तूची दुरुस्ती, वस्तूची स्वच्छता, वस्तूसाठी लागणाऱ्या सुट्या भागांचा योग्य दरात पुरवठा, वस्तूला लागणारे तेल पाणी, वस्तूचा टिकाऊपणा करण्यासाठी प्रयत्न इत्यादी सेवांचा समावेश केला जातो. यालाच ग्राहकाने पुन्हा दुकानात यावे म्हणून पद्धतशीर केलेले प्रयत्न किंवा विक्रीचा पाठपुरावा असे म्हणता येईल. थोडक्यात असे म्हणता येईल की जोपर्यंत ग्राहकाला वस्तूची अथवा सेवेची आवश्यकता राहणार नाही तोपर्यंत विक्रेत्तर सेवा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न विक्रेत्याने केला पाहिजे. अशा पद्धतीने आपण विक्रय प्रक्रियेच्या या अशा 8 टप्प्यांचा पायऱ्यांचा अभ्यास केलेला आहे. त्यामध्ये पहिली पायरी होती विक्रीची पूर्वतयारी, दुसरी पायरी होती संभाव्य ग्राहकांचा शोध व स्वागत, तिसरी पायरी होती ग्राहकांशी पूर्वसंपर्क, चौथी पायरी होती ग्राहकाशी संपर्क, त्यानंतर पाचवी पायरी होती विक्रीविषयक सादरीकरण आणि चर्चा, त्यानंतर सहावी पायरी होती ग्राहकांच्या शंकांचे व अपेक्षांचे निरसन करणे, सातवी पायरी विक्रीचा शेवट आणि आठवी पायरी म्हणजे विक्रेत्तर सेवा. अशा प्रकारे हे प्रकरण आज इथे संपते आहे. धन्यवाद.